मी कल्याणी थोरात कल्याणी किचन फॅक्टरी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे शेवळीचं उपमा। शक्यतो मुलं फळभाज्या खात नाही, त्यामुळे त्यांना असं कलरफुल काहीतरी बनवून दिलं तर तेही आवडीने खाता, अशीच आपली आजची रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शेवईचा उपमा बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी शेवई, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची, बारीक चिरलेली पिवळी सिमला मिरची आणि शेंगदाणे। इथे मी 2 ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे। आपल्याला शेवया शिजवण्यासाठी भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे। आता पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपले शेवया टाकायचे आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला। आपल्याला फक्त 1 मिनिट शेवया हाय फ्लेमवर शिजून घ्यायच्या आहे, नंतर चाळणीतून त्या गाळून घ्यायच्या आहे। आपल्याला आपल्या शेवया फक्त 80% शिजून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता थोडीशी आपली शेवई कच्ची आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला शेवया अशा चाळणीमध्ये गाळून घ्यायच्या आहे। गाळून झाल्यानंतर त्यावर लगेचच आपल्याला फ्रीज मधलं थंड पाणी टाकायचं आहे। सगळ्या साईडने थंड पाणी टाकल्यामुळे आपले शेवया एकदम मोकळे मोकळे होतात। एकदम चिल वॉटर टाकायचं आहे आपल्याला। शेवया थंड होईपर्यंत आपण आता फोडणी तयार करून घेऊ। एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आपले शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। आपले शेंगदाणे मस्त तळून झालेले आहे। शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच गरम तेलामध्ये आपल्याला 1/2 चमचा मोहरी, आपली मोहरी तळतळून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, व्यवस्थित मिक्स करायचा आहे। कढीपत्ता, आपल्याला कांदा 2 मिनिट फक्त परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली पिवळी सिमला मिरची, बारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची परत आपल्याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे। मीठ आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शेवया टाकून घेऊ। आपल्याला एकदम हळूहळू आपल्या शेवया मिक्स करायच्या आहे। आपल्याला व्यवस्थित ह्या परतून घ्यायच्या आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे घालून मिक्स करून घेऊ आणि सर्व करून घेऊ।
अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।